रामा अॅग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. त्याची मुळी आणि संख्या, मुळ्यांची संख्या, पांढरी मुळ्यांची संख्या भरपूर झाली. आणि कांद्याची जे कांदा असतं ते कांदा लहान पडून कळी आणि फुटवा याचं प्रमाण वाढलंय. चवळी पिकाला कमी खर्चात जास्त उत्पादन देणार म्हटलं तर रामा अॅग्रोटेकचे प्रोडक्ट. निमकरणचा थ्रिप्स मावा आळी ह्याच्यासाठी उत्तम रिझल्ट आहेत. नमस्कार मित्रांनो, मी रामाडवेचा प्रतिनिधी नितीन सुभाष भानवशे. असे निमगाव केतकेमध्ये आपण एका प्लॉटमध्ये चवळीचे असं आलो आहे की जेणेकरून त्या रामाडवेचे उत्पादन त्या शेतकऱ्यासंग आपण शेतकऱ्या दिले होते आणून घेऊन त्यांचा काय रिझल्ट आला ते चला मग. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमची ओळख करून द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश आदलिंग आहे आणि मी हा चवळीचा प्लॉट लावलेला आहे. तर ह्या चवळीच्या प्लॉटला प्रथमतः रोट मॅजिक सोडलं आहे रामा अॅग्रोटेकचं. त्याच्यानंतर त्याची मुळी आणि संख्या, मुळ्यांची संख्या, पांढरी मुळ्यांची संख्या भरपूर झाली. आणि त्याच्यानंतर ज्ञानोशक्ती सोडलं. ज्ञानोशक्ती सोडल्यामुळं जास्त फुटवा वाढ, कांद्याची जे कांदा असतं ते कांदा लहान पडून कळी आणि फुटवा याचं प्रमाण वाढलंय. आणि त्याच्यानंतर आत्ता सोडला आहे बायोसमृद्धी. त्याचं त्याने आता प्रत्येक फुटव्यातून जाणून घेऊया ह्योगा हे अशा अशा कळ्या निघायला लागलेल्या आहेत प्रत्येक फुटव्यातून. ह्योगा ह्योगा शितून इथंपर्यंत कुठंही चेक करू शकता. ह्योगा तळापर्यंत तळातनं ह्योगा ह्या कळ्या निघायला लागलेल्या आहेत पूर्णतः. जबरदस्त असा रिझल्ट मला. आणि चवळी पिकाला कमी खर्चात जास्त उत्पादन देणारं म्हटलं तर रामा अॅग्रोटेकचे प्रोडक्ट, रामा अॅग्रोटेकचे जैविक उत्पादन वापरावे. आणि जर आपल्याला भविष्यात शेती जर टिकवायची असेल तर आपल्याला रासायनिककड न वळता जैविक खतांकडं, म्हणजे जैविकमध्ये म्हटलं तर रामा अॅग्रोटेक कंपनी एक नंबर आहे. हे अशा प्रकारचे रामा अॅग्रोटेकचे प्रोडक्ट आहेत. हे ज्ञानोशक्ती, हे समृद्धी बायोसमृद्धी, हे रूट मॅजिक आणि हे निमकरंज. आणि निमकरंज कसा वाटला? निमकरणचा थ्रिप्स मावा आळी ह्याच्यासाठी उत्तम रिझल्ट आहेत. हे रामा अॅग्रोटेकचे जे प्रोडक्ट आहेत तर शेतामध्ये जर वापरले आपण एखाद्या पिकाला तर त्याची पांढरी मुळी, त्याच्यात नंतर जमिनीची जी सुपीकता असते ती सुपीकता वाढते आणि गांडूळ तयार होते. आणि जर आज लोक रासायनिक रासायनिक म्हणते तर ह्या रासायनिकने काय होतं आहे, तुम्हाला झाडाचं जी वय आहे, झाडाचं जी वय आहे ते कमी होतं आहे. रासायनिक उत्पन्न मिळतं आहे पण झाडाचं वय कमी होतं आहे. पण ह्याने कसं आहे, ह्या रामा अॅग्रोटेकच्या जे प्रोडक्ट आहेत ह्यानी झाडाचं वय बी वाढतं आहे, उत्पन्न बी वाढतं आहे, जमिनीचा पोत पण सुधारतोय. आणि पूर्णतः हे प्रोडक्ट आहे हे जैविक आहे. प्रामाणिकपणे जर हे रामा अॅग्रोटेकचे प्रोडक्ट जर वापरली तर 100% रिझल्ट आहे. तुम्हीही वापरा, मला बी रिझल्ट आहे. शेतकरी मित्रांनो, तर इथून पुढे जास्तीत जास्त जास्तीत जास्त आपण जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष देऊया आणि रामा अॅग्रोटेकची प्रोडक्ट वापरूया. धन्यवाद मित्रांनो. आणि रामकृष्ण हरी. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी.